ठाणे अहमदनगर एसटी बसला माळशेज घाटात भीषण अपघात झालाय. या अपघातामध्ये 27 जण ठार तर 11 जण गंभीर जखमी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. एसटीमध्ये तब्बल 45 प्रवासी होते, त्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याचीही भीती आहे. पहाटेच्या वेळी विठ्ठलवाडीहून नगरला जाणारी एक बस रोजच्या सारखीच सुटली. यात असलेल्या 41 प्रवाशांना आपल्या पुढे काय वाढून ठेवलंय याची कल्पनाही नसेल. निसर्गरम्य पण तितक्याच धोकादायक माळशेज घाटात बस शिरली तेव्हा या बसमधल्या कोणाला हा आपला अखेरचा प्रवास ठरू शकतो असं चुकूनही वाटलं नसेल. बसच्या ड्रायव्हर्ससाठीही हा घाट तसा सरावाचाच, मात्र एका ट्रकच्या रूपानं समोरच्या बाजूनं काळी येत असल्याचं त्याला तरी कसं माहीत असणार. सकाळी 10:00 सुमारास घाटातील धोकादायक वळणं पार करत असताना एका गाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात लाकडानं भरलेला हा ट्रक लेन काटून आला आणि त्यानं या एसटीला जोरदार धडक दिली. धुळीचे लोट आणि प्रचंड आवाज करत ही बस 250 फूट खोल दरीत कोसळली. कोसळत असताना दगडांवर आपटून तिचे अक्षरशः 2 तुकडे झाले. त्यानंतर ऐकू येत राहिला किंकाळ्यांचा भयान आक्रोश. सुमारे 1/2 तासानंतर आसपासच्या गावकऱ्यांची प्राथमिक मदत अपघातग्रस्तांकरता पोहोचली. त्यानंतर काही काळानं प्रशासनाचे अधिकारी, ॲम्ब्युलन्स, डॉक्टर्स घटनास्थळी दाखल झाले आणि बचाव कार्याची सूत्र वेगानं हलली. जखमींना ओतूर, टोकावडे आणि मुरबाडच्या सरकारी रुग्णालयांमध्ये हलवण्यात आलं. अधिक गंभीर जखमी झालेल्यांना थेट ठाण्याला नेण्यात आलं. आसपासच्या काही खासगी रुग्णालयांमध्येही जखमींवर उपचार सुरू झाले. मुंबई पुणे, मुंबई नाशिक हे प्रवास आता बऱ्यापैकी सुरक्षित झालेत, मात्र माळशेज घाट वर्षानुवर्ष तितकाच धोकादायक राहिलाय. पाऊस धुकं नसताना आणि दरड कोसळली नसताना दिवसा ढवळ्या झालेल्या या भीषण अपघातानं माळशेज घाटातले धोके पुन्हा एकदा अधोरेखित झालेत. चंद्रशेखर भुयार, झी मीडिया, माळशेज घाट. तर या अपघातामध्ये जर कोणी तुमचे नातेवाईक किंवा मित्र अडकलेले असतील तर त्यासाठी संपर्कासाठी आम्ही हेल्पलाईन नंबरसुद्धा देतो आहोत. हे नंबर तुम्ही जरूर टिपून घ्या, याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकता. 1800221250 हा टोल फ्री क्रमांक आहे. अशोक हिंदूराव हे सहाय्यक वाहतूक निरीक्षक आहेत, त्यांचाही नंबर आम्ही सध्या स्क्रीनवर दाखवत आहोत, तो तुम्ही टिपून घेऊ शकता. त्याचबरोबर KM दोहाळे सहाय्यक वाहतूक अधीक्षक 94230. प्रदोष हिंदूराव यांचाही नंबर, या नंबरवर देखील तुम्ही संपर्क साधू शकता. झी 24 तास एक पाऊल पुढे.